नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने 18 जुलै ते 5 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर नवनिर्धार संवादी अभियान राबविण्यात येत असून नाशिक विभागात सुरू झालेले हे अभियान पुणे नागपूर अमरावती विभाग करत मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील केज येथे ही रयत यात्रा आली. त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालफडे, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट कोमल साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संवाद यात्रेचा विषय मांडला. यावेळी प्रदेश अध्यक्ष रमेश गालफडे यांनी बोलताना सांगितले की कोरोनामुळे सामान्य कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले आहे, तसेच छोट्या व्यावसायिकांना 10,000 रुपयांची मदत द्यावी व विविध विषयावर त्यांनी यावेळी बोलताना माहिती दिली आहे. निर्धार संवाद अभियान राबवलेलं आहे. हा संवाद जो राबवतोय आपण तो गेल्या 18 जुलै पासून या संवादाची सुरुवात केलेली आहे. उत्तर महाराष्ट्रापासून आपण या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे. मग उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, एका आठवड्यामध्ये आपण 4 जिल्ह्यामध्ये जातो. साधारणतः 7 दिवसाचा हा आठवडा असतो. त्याच्यामध्ये 4 दिवस आपण पूर्ण महाराष्ट्रातील जे जे जिल्हे 4 दिवसात कव्हर करता येतील ते आपण करतो. उर्वरित 3 दिवस हे कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिलेले आहेत, कारण प्रवास खूप मोठा आहे. आता या केज नगरीमध्ये मी आलोय तर 8,000 किलोमीटरचा प्रवास झालाय आतापर्यंत 18 जुलै पासून. साधारणतः 20 जिल्हे पार झालेले आहेत, अजून 12 जिल्हे बाकी आहेत. म्हणजे 12 आणि 18 साधारणतः 30 जिल्ह्याचा प्रवास आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे 12-13 हजार किलोमीटरचा प्रवास होईल. प्रवास करत असताना ज्या जिल्ह्यामध्ये जातोय त्या जिल्ह्यातल्या समस्या, मग त्या शिक्षणाच्या असतील, महिलेच्या असतील, कोरोना काळामध्ये ज्या कुटुंबावर अतिशय बेकार परिस्थिती उद्भवलेली आहे ती असतील, कुणावर अन्याय झालेला असेल, या सर्व समस्यांचं कथन आमच्या समोर त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर लोक आम्हाला मांडतात. आम्ही त्या समस्या जाणून घेतो, समजून घेतो. ज्या समस्या जागेवर सोडवता येतील त्या समस्यांचं निवेदन त्या ठिकाणच्या तहसीलदारांना, कलेक्टरला देतो. आणि हात जोडून विनंती करतो की साहेब, हा दौरा माझ्या एकट्यासाठी नाही, माझ्या समाजासाठी, माझ्या बहुजनांसाठी दौरा आहे. या दौऱ्यामध्ये जे ज्या अडीअडचणी येतील त्या अडचणी आम्ही तुमच्या मार्फत, प्रशासनाच्या मार्फत सोडवायचा प्रयत्न करतोय. आणि बहुजन रयत परिषदेचं एक निवेदन देऊन त्या ठिकाणी आपण त्यांना तो मार्ग, तो प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करतोय. यावेळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले की समाजाचे विविध प्रश्न आम्ही जाणून घेत आहोत. तसेच अभियानाच्या समाप्तीनंतर परिषदेचे शिष्टमंडळ समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रदेश अध्यक्ष रमेश गालफडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल महोदयांची भेट घेणार असल्याचे सांगत रयत परिषद भविष्यात आक्रमक होत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेल्या 70 वर्षात सवलतीचं बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं. ज्या काळात समाजाला ही वाटणी किंवा समाजाला हा लाभ मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. चळवळ कशाशी खातात हे देखील कैकाळी समाजासकट 60 जातीपैकी 50 जातींना चळवळीचा लाभ कसा होतो हे देखील माहीत नाही. अशा परिस्थितीत साखर संघाला नुसती शिंक आली तरी देखील महाविकास आघाडीच्या पोटात दुखायला लागतं, मळमळायला लागतं. जसं साखर संघाकडं आपलेपणानं बघितलं जातं त्याच पद्धतीनं ही जी रविदास महामंडळ, साठे महामंडळ, फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, खादी ग्रामोद्योग मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ ही उपेक्षित मानव जातीच्या उपजीविकेची साधनं आहेत. 10,000 पासून 50,000 पर्यंत आणि 50,000 पासून 1 लाखापर्यंत
इमिजिएट जे कर्ज मिळायचं ते कर्ज गेली अडीच वर्ष दोन वर्ष पूर्णपणे बंद आहे. या सात महामंडळाचा जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग 4,500 लोकसंख्या आहे त्याची. आज अडीच वर्ष एक कवडी देखील एक छदाम देखील त्या बलुतेदाराला कारागिराला मिळाला नाही, तरी ही महामंडळ चालू आहे. मग ही सगळी महामंडळ ही 4,500 कर्मचारी पोसण्यासाठी आहेत का मागासवर्गीयांना आधार देण्यासाठी आहेत याच्याबद्दलचा विचार आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून जाऊन मांडतोय. एवढंच नव्हे तर आज जी महामंडळ अस्तित्वात आहेत या महामंडळाचा जर मागासवर्गीयांना आणि गरिबांना जर लाभच होत नसेल त्याचा विचारच केला जात नसेल तर ही महामंडळ कुणासाठी आणि कशासाठी आहे. शिखर बँका सहकारी बँका यामधून आपला परिवार सांभाळण्याचं राजकारण व्यवस्थित चालू आहे. सत्तेतले आपण तिघजण भाऊ जमेल तसं मिळून खाऊ या पद्धतीनं काम चालू आहे. परंतु प्रत्यक्ष दुबळ्या माणसाला गरीब माणसाला उपेक्षित माणसाला आधार मिळावा त्याच्या घरात आलेला सण साजरा व्हावा असं राज्यकर्त्यांना वाटत नाही. याच्या वेदना होतात. आजही 15 वर्षाच्या वयाच्या मुलीची लग्न सर्रास लावली जातात. या सर्व परिस्थितीमध्ये अंधश्रद्धेबद्दल व्यसन मुक्तीबद्दल आणि समाजावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल प्रत्यक्षात त्या जिल्ह्यात जाऊन कलेक्टरकडे आयुक्ताकडे आम्ही जाऊन निवेदन देतोय आणि पुतळ्याचा प्रश्न जागेचा प्रश्न समाज मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय. यावेळी महिला प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट कोमल साळुंखे यांनी यावेळी सांगत महिलांसाठी देखील भरीव कार्य करण्यासाठी परिषद कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. व्हर्टिकल फार्मिंगकडे उद्योग म्हणून बघणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक नागरिक अडचणीत आलेला आहे. लोकांना मॉरल सपोर्ट सोबतच आर्थिक पर्याय व नोकरीसाठी ज्या काही अडचणी उभ्या आहेत त्यावर समक्ष भेट घेऊनच संवाद साधल्यानेच मार्ग मिळणार आहे. सगळेच प्रश्न निवेदनाने सुटले असते तर बहुजन वर्ग अडचणीत आलाच नसता आणि काही प्रश्नांचा शासनाने त्वरित जर विचार केला नाही तर येत्या काळात बहुजन ट्रेड परिषदेचा उद्रेक अनावर होणे अटळ आहे. या संवाद अभियानाची मुख्य मागणी म्हणजे अ ब क ड प्रवर्गाप्रमाणे आरक्षण मिळणे. यावेळी परिषदेचे ईश्वर क्षीरसागर प्राध्यापक बबन गायकवाड दिलीप तेलंग बबन नेटके प्राध्यापक रमेश पाटोळे गणेश कांबळे संदीप लोखंडे बबन कांबळे यांची मुख्य उपस्थिती होती. योगेश्वर दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे केज.